नमस्कार मित्रांनो, महाटेस्ट सीरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण टेस्ट क्रमांक 21 मधील मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण करणार आहोत। आपण विश्लेषण करत आहोतच, पण या विश्लेषणाचा फायदा घेणं हे काम तुमचं आहे। जितक्या वेळा तुम्ही जास्त ऐकाल तितकं तुमचं परफेक्ट होत जातं, कारण 100 मार्कांचीच प्रश्नपत्रिका असते, त्यामध्ये 1-2 मार्कांनासुद्धा आपण आपली पोस्ट जाऊ शकते। ती 1-1 मार्क परफेक्ट कधी होतात ते ऐकून ऐकून परफेक्ट होईपर्यंत ते आपण ऐकणं गरजेचं आहे। आता तुम्ही ऐकत आहात ते परत परत ऐका, रिपीट होईल। त्याचबरोबर तुमच्या मित्रांनाही पाठवा की ज्यांनी अजूनही ऐकलेलं नाही, त्यांना काही माहितीच नाही, त्यांनाही माहिती द्या, त्यांनाही त्याचा फायदा होईल। तर विश्लेषण परत परत जितकं ऐकाल, जास्तीत जास्त वेळा ऐकाल तितकं तुमचं परफेक्ट होईल, आणि परफेक्ट झालं तरच आपल्याला 1-1 मार्क्स वाढवता येतात। कारण 60-70 बऱ्याच अंशी मुलं जातात 70, तिथून पुढे 1-1 मार्क आपल्याला वाढवण्यासाठी ते परफेक्ट असणं महत्त्वाचं आहे। वाचलेलं असतं हे सगळं, पण त्या 4 कोणता ऑप्शन हा निवडता येत नाही, परफेक्ट सांगता येत नाही। आणि ते जर सांगायचं असेल तर आपलं आकलन जास्त व्हायला पाहिजे, लक्षात राहणं जास्त पाहिजे, स्मरणशक्ती वाढायला पाहिजे, आणि ते करण्यासाठी आपल्याला वारंवार ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हीही ऐका आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा। तर आपण टेस्ट क्रमांक 21 वळूया। टेस्ट क्रमांक 21 पहिला प्रश्न आहे, मराठी वर्णमालेतील उस्मे कोणते। आता उस्मे म्हणजे नावातच असं आहे, उष्मे म्हणजेच उष्णता। आता वर्णमालेमधला वर्ण उच्चार करत असताना तोंडामधून हवा मोठ्यानं बाहेर फेकली जाते, तोंडामधून हवा घर्षण करत बाहेर येते, म्हणून त्यांना घर्षक पण म्हणतात, उष्म्यांना घर्षक म्हणतात। आणि ते हवा घर्षण करत असल्यामुळं तोंडामध्ये उष्णता निर्माण होते, म्हणून त्या वर्णांना उष्मे असं म्हणतात। मग ते कोणते उष्मे आहेत? ते असणारे उष्मे श शामरूप मधला, श षटकोन आणि स, हे जे आहेत ते उष्मे आहेत। आता मग मराठी वर्णमालेत अजून काय आहे? तर स्वर आहेत। स्वर किती आहेत? 14। व्यंजनं किती आहेत? 34। स्वरादी किती आहेत? तर 2। अशी ही मराठी वर्णमाला आहे। मग हे प्रश्न क्रमांक 1 उत्तर श श स आहे, आणि हे पहिले तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे 2, मनु अधिक अंतर या शब्दांची संधी केल्यास कोणता शब्द तयार होईल? विग्रह म्हणजेच त्याचे पोट शब्द असे आहेत, मनु अधिक अंतर याची संधी करायची आहे, मनवंतर। ते कसं होतं बघूया। मनु उ आहे, अधिक हे अ आहे, उ अधिक अ यांचं एकत्रीकरण करून मनव झालं, मनवंतर, उ अधिक अच। मग ही कशा प्रकारची संधी आहे? उ हा स्वर आहे, अ हा स्वर आहे, म्हणजेच ही जी संधी आहे ती स्वर संधी आहे, हे स्वर संधीचं उदाहरण आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 2 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मनवंतर। त्यानंतरचा प्रश्न आहे 3, त्या नामांकित खेळाडूचे पहिल्याच सामन्यात पाणीपत झाले या वाक्यात पाणीपत झाले या वाक्प्रचाराचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे? आता या वाक्यात नामांकित खेळाडूचं पाणीपत झालं याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याचा पराभव झाला किंवा त्याची हार झाली। आता सर्वसाधारणपणे पाणीपत झालं असा शब्द वापरला तर आपण काय म्हणतो की सर्वनाश झाला। तर या वाक्यामध्ये जे आहे तर त्याचं पाणीपत झालं याचा स्पष्ट अर्थ आहे की त्याचा पराभव झालेला आहे, हार झालेला आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 3 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हार झाली। त्यानंतरचा प्रश्न आहे 4,
खालील पैकी कोणते वाक्य संकेतार्थी वाक्य आहे? संकेतार्थी वाक्यामध्ये काय दिलेलं असतं? कोणती तरी अट दर्शवलेली असते, म्हणजे अशी एखादी गोष्ट घडली म्हणून पुढचं काहीतरी घडलं, किंवा असं झालं असतं तर तसं झालं असतं, म्हणजे अट कुठंतरी असायला पाहिजे, आणि ज्या वाक्यामध्ये अट असते ते वाक्य संकेतार्थी असते। म्हणून प्रश्न क्रमांक चारचं उत्तर पर्याय क्रमांक चार मध्ये बघा, जर त्याने अभ्यास केला असता तर पास झाला असता, म्हणजे अभ्यास केला नाही म्हणून आता तो नापास झालाय, मग पास होण्यासाठी त्याने अभ्यास करायला पाहिजे होता, अभ्यास करणं ही अट आहे। मग यामध्ये जर तर जेव्हा तेव्हा अशा प्रकारे जे वाक्य असतं ते संकेतार्थी वाक्य असतं। म्हणून प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार। त्यानंतरचा प्रश्न आहे पाच, ती रस्त्याने तुरु तुरु चालते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। ती रस्त्याने तुरु तुरु चालते आणि तुरु तुरुला अधोरेखित केलंय, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तुरु तुरु हे कुणाबद्दल माहिती सांगतंय? हो, क्रियापद चालते। कशी चालते? तुरु तुरु चालते म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं, म्हणून हे क्रिया विशेषण आहे। म्हणजे कशी चालते या प्रश्नाचं उत्तर मिळतंय, म्हणून क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली। आता क्रिया विशेषण हे उत्तर मिळालं आपल्याला, यामध्ये ऑप्शन मध्ये आहे, पण अगदी त्याच्या पलीकडे त्याच्या पोट प्रकारामध्ये जर गेलं तर ते अनुकरणवाचक अनुकरण दर्शक रीतीवाचक क्रिया विशेषण आहे। म्हणून प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक। त्यानंतरचा प्रश्न आहे सहा, खालील पैकी शीतल शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता? शीतल चा विरुद्धार्थी शब्द नसलेला तप्त, उष्ण, शीतोष्ण, गरम, तर शीतोष्ण हा विरुद्धार्थी नाही, बाकीचे आहेत। म्हणून प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन। त्यानंतरचा प्रश्न आहे, पाठ्यपुस्तकांचा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा। पाठ्यपुस्तकांचा संच असतो, वह्यांचा संच, पुस्तकांचा संच, म्हणून प्रश्न क्रमांक सातचं उत्तर आहे चार। त्यानंतरचा प्रश्न आहे आठ, खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी आहे? पर्याय क्रमांक तीन, सगळे एका ओळीत उभे राहा। सगळे एका ओळीत उभे राहा, आता उभे राहा ही आज्ञा दिलेली आहे, आणि मग साहजिकच आज्ञा असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असतं। मग विद्यार्थी वाक्य कसं असतं? राहावे, वावी, वे शेवटी असतं, सर्वांनी एका ओळीत उभे राहावे असतं, तरी ते विद्यार्थी वाक्य झालं असतं। मग तेच जर हे आज्ञार्थी वाक्याचं समजा आम्हाला स्वार्थी वाक्य करायचं आहे, तर ते स्वार्थी वाक्य जर या क्रियापद हे काळाचा बोध दर्शवत असेल तर ते स्वार्थी वाक्य होतं, म्हणजे यामध्ये उभे राहा हे आज्ञा दिलेली आहे, म्हणून आज्ञार्थी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक आठचं उत्तर पर्याय क्रमांक तीन। त्यानंतरचा प्रश्न आहे नऊ, खालील वाक्याच्या क्रियापदावरून कशाचा बोध होतो? स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे। आता स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे म्हणजे हे आपलं देशाप्रती कर्तव्य आहे, म्हणजेच प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार। त्यानंतरचा प्रश्न आहे दहा, जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्नचिन्ह या वाक्याचा प्रकार ओळखा। साहजिकच प्रश्न विचारलाय आणि प्रश्न विचारून शेवटी क्रियापदानंतर प्रश्नचिन्ह असतं, आणि क्रियापदानंतर प्रश्नचिन्ह असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य आहे, हे सर्वांना उत्तर आलं असेल। प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार। त्यानंतरचा प्रश्न आहे आमरण या सामासिक शब्दाचा समास ओळखा। आमरण आमरण म्हणजेच मरेपर्यंत, आमरणचा विग्रह होईल
मरेपर्यंत। आणि ज्या शब्दामध्ये पहिले पद महत्त्वाचं असतं तो अव्ययीभाव, ते अव्ययीभाव समासाचं उदाहरण असतं। अव्ययीभाव समास आहे हा। अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, पहिले पद। त्यानंतर दुसरा मुख्य प्रकार आहे तत्पुरुष समास। या समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते। तिसरा आहे द्वंद्व। द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाची असतात। आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास। बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही पद महत्त्वाची नसतात, दोन्हीही नाही, तिसऱ्याच पदाचा बोध होतो। म्हणून प्रश्न क्रमांक 11 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 12, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 4 नवरात्र। द्विगु समास म्हणजे काय? द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे। ज्या सामासिक शब्दामध्ये सुरुवातीला संख्या असते तो द्विगु समास असतो। नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह। पंच पाळे पाच पाळ्यांचा समूह, चौ घडी चार घड्यांचा समूह म्हणजे सुरुवातीला संख्या असेल तर ते द्विगु समासाचं उदाहरण असतं। म्हणून प्रश्न क्रमांक 12 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे 13, अनेकार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा। अंग पर्याय क्रमांक 3, अंग शरीर भाग बाजू। बघूया अनेकार्थी शब्द कोणते आहेत। अंग, अंगाचा अंग म्हणजे शरीर पण म्हणू शकतो, भाग पण म्हणू शकतो, बाजू पण म्हणू शकतो। अंग म्हणजे स्वतःचं शरीर, अंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं अंग, बाह्य अंग अंतरंग असं म्हणू शकतो, भाग आणि बाजू पण म्हणू शकतो। म्हणजे तिन्ही अर्थाने अंग हा शब्द वापरला जातो। बाकीचे जे आहेत ते अनेक अर्थाने नाहीत तर ते समानार्थी आहेत। म्हणून प्रश्न क्रमांक 13 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 14, एखाद्या गोष्टीचे वर्ण वस्तुस्थितीपेक्षा फुगून वाढवून सांगितलेले असते तेव्हा तेथे कोणता अलंकार होतो? तर वस्तुस्थितीपेक्षा जास्त फुगून त्यामध्ये वाढ करून सांगितलेलं असतं ते अतिशयोक्ती अलंकार असतो। म्हणजेच त्याला अर्थ नसतो, विनाकारण वाढवलेली असते, त्यामध्ये फुगवलेली असते ती अतिशयोक्ती असते। म्हणून प्रश्न क्रमांक 14 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 15, खालील जोड शब्दामध्ये कोणता पर्याय असा आहे ज्याचा सर्वसामान्यपणे वापर केला जात नाही? देव धर्म, देव घेव, देव दानव, सर आपण सर्वसामान्यपणे हे शब्द तोंडून निघतात। देव तंत्र याचा वापर मात्र जास्त प्रमाणात होत नाही। म्हणून 15 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे 16, पुढे दिलेल्या वाक्याचे साधे वर्तमान काळाचे रूप शोधा। मी आंबा खाईन, मी आंबा खाईन, खाईन म्हटल्यानंतर भविष्यकाळाला साधा भविष्यकाळ। आता साधा वर्तमान काळ करायचा आपल्याला तर मी आंबा खातो असं होईल। मी आंबा खातो हे साधा वर्तमान काळात। आपण सर्वच काळात हे वाक्य फिरवून बघूया। हे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ क्रियापदामध्येच बदल होतो, बाकीच्या वाक्यामध्ये रचनेमध्ये काय नाही। साधा, चालू म्हणजेच अपूर्ण, पूर्ण आणि रीती। बघूया मी आंबा खातो। आता इथं दिलेलं भविष्यकाळाचं वाक्य होतं मी आंबा खाईन,
हे वाक्य होतं मी आंबा खाईन. आता या क्रियापदामध्येच बदल झालाय, खाईन, मी आंबा खातो, इथं काय होईल हे बाकीचं सगळं आहे तसंच असतंय, खाल्ला, मी आंबा खाल्ला, म्हणजे खातो, खाल्ला, खाईन. साध्या काळात, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. चालू काळामध्ये काय होतं की वर्तमान काळ आहे असणार आहे, मग शेवटी याच्यामध्ये मी आंबा खात आहे, आहे, होता, खात, होतो. त्यानंतर खात त येणार शेवटी, असेल, म्हणजे त्यावेळी चालू क्रिया असेल. आता मी आंबा खात आहे, आंबा खाण्याची क्रिया चालू आहे. पूर्वी ज्यावेळी माझ्या मित्रांनं मागे बघितलं किंवा तो मित्र माझ्या घराकडे आला त्यावेळी मी आंबा खात होतो, त्यावेळी चालू क्रिया होती, म्हणजेच अपूर्ण होती, आंबा खाणं पूर्ण झालेलं नव्हतं. मी आंबा खात असेल म्हणजे भविष्य काळात ज्यावेळी तुम्ही माझ्या घरी याल त्यावेळी मी आंबा खात बसलेलो असेल, म्हणजे आंबा खाण्याची क्रिया त्यावेळी चालू असेल, म्हणजे हे भविष्य काळातलं. आता पूर्ण काळ करायचं आहे, मी आंबा खाल्ला आहे, आहे, ज्यावेळी ल येतं त्यावेळी पूर्ण काळ येतं, त आहे म्हणून अपूर्ण काळ. मी आंबा खाल्ला होता, ज्यावेळी तुम्ही बघितलं त्यावेळी खाऊन माझं पूर्ण झालं होतं, आणि खाऊन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आला. मी आंबा खात असेल तर खाल्ला असेल, असेल. आता रीतीमध्ये काय होईल, मी आंबा खात असतो, म्हणजे वर्तमानात कायम सदा सर्वदा चरविता चरवणा आंब्याचं चालूच असते. मी आंबा खात असतो, मी आंबा खात असे भूतकाळामध्ये, म्हणजे पूर्वी मी उन्हाळ्यामध्ये दररोज आंबे खात होतो, खात असे, आता मात्र त्या मला हे होत नाही, सूट होत नाही, त्यामुळे खायचं बंद केलंय. आता काय, मी आंबा खात जाईन, म्हणजे भविष्य काळातली रीत आहे. हे चारही काळामध्ये फक्त क्रियापदामध्ये बदल होतो, या अगोदरच्या वाक्यामध्ये कुठेही बदल होत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 16 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 17, पित्त झाल्यामुळे मला मळमळते, प्रयोग ओळखा. पित्त झाल्यामुळे मला मळमळते, मला मळमळते. या वाक्यात कर्ता कोण आहे का हो? मळमळ हा क्रियापदाचा धातू आहे, आणि क्रियापदाच्या धातूला नारा किंवा नारी प्रत्यय लावून जर कोण असा प्रश्न विचारला तर कर्त्या मिळतो. मळमळणारे कोण, मळमळणारे कोण मला वगैरे काही येत नाही उत्तर, उत्तरच येत नाही. मग जर उत्तर येत नसेल तर वाक्यामध्ये जो भाव व्यक्त केलेला आहे, जी भावना व्यक्त केलेली आहे, ती भावनाच त्या वाक्याचा कर्ता ठरते. म्हणजे खऱ्या अर्थाने या वाक्यात कर्ता नाहीच मानली जाते, म्हणून ते भाव कर्तृक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. भाव कर्तृक भावे प्रयोगाचं, कारण एकेरी जे क्रियापद आहे ते भावे प्रयोगाचं आहे, आणि यामध्ये कर्ताच नाही, त्यामध्ये भावना हीच कर्ता मानलंय, म्हणून भाव कर्तृक भावे, त्यालाच दुसऱ्या भाषेत कर्ता नाही म्हणून अकर्तृक भावे प्रयोग असंही म्हणतात. भाव कर्तृक भावे किंवा अकर्तृक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 17 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 18, भूतकाळाचे एकूण किती प्रकार आहेत? भूतकाळाचे एकूण 4 प्रकार आहेत. आत्ताच आपण बघितलं मुख्य काळ जे आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, या तिन्ही काळांचे उपप्रकार, म्हणजे एकाचं सांगायचं भूतकाळ आहे, सांगायचं साधा भूतकाळ,
चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीति भूतकाळ तसंच वर्तमान काळाचं आहे, तसंच भविष्य काळाचं आहे, म्हणजे प्रत्येक काळाचे चार उपप्रकार पडतात। म्हणून प्रश्न क्रमांक 18 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न 19, माझी तब्येत बरी नाही म्हणून मी खेळायला येणार नाही। या वाक्याचा प्रकार ओळखा, पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य, यामध्ये म्हणून आहे, म्हणजे परिणाम पुढे दिसतोय, संयुक्त वाक्य आहे। ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा जर तर असतं तर ते मिश्र वाक्य असतं, आणि एखादं वाक्य असं असतं की कर्ता एकच असतो, क्रियापद एकच असतं, ते केवळ वाक्य असतं। म्हणून प्रश्न क्रमांक 19 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 20, हा आंबा नाही ही साखरच आहे, या ओळीत कोणता अलंकार आहे? आता हा आंबा नाही ही साखरच आहे, साखरच आहे, या वाक्यामध्ये काय सांगितलंय? खऱ्या अर्थाने तो आंबाच आणलाय, दाखवतात आंबा आणि साखर आहे म्हणतात, हे कसलं? तर त्यांना सांगायचंय की हा आंबा खूप गोड आहे असा त्याचा अर्थ होतोय, म्हणजे हा आंबा नाही ही साखरच आहे, हे उदाहरण अपनोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे। म्हणजेच उपमेयाचा निषेध करून उपमानच श्रेष्ठ मानलं जातंय असं ज्या वाक्यात वर्णन केलेलं असतं ते उदाहरण अपनोक्ती अलंकाराचं असतं। म्हणजे आंबा हे नाही, दाखवतात आंबा आणि त्या आंब्याला आंबा म्हणत नाही, साखर म्हणतात, म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचं नाव बदलून दुसरंच ठेवलं, म्हणजे उपमेयाचा निषेध केला आणि उपमानाला श्रेष्ठ, साखरेला श्रेष्ठ केलं, म्हणून हे अपनोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 20 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 21, खालील जोड शब्दामध्ये कोणता पर्याय असा आहे ज्याचा सर्वसामान्यपणे वापर केला जात नाही? रंगरंगोटी, बरोबर आहे, रंगीबेरंगी वापरतो, पालन पोषण वापरतो, पान सपान हे मात्र आपण वापरत नाही। म्हणून प्रश्न क्रमांक 21 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न 22 आहे, स्पृश्य अस्पृश्य या सामासिक शब्दाचा समास ओळखा। आता स्पृश्यास्पृश्य म्हणजेच स्पृश्य किंवा अस्पृश्य, आता किंवा एकतर स्पृश्य किंवा अस्पृश्य, मग किंवा ना काय सांगितलं? वैकल्पिक, दोन्ही पैकी एक घ्या असं म्हटलंय, वैकल्पिक द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे। दोन्ही पद महत्वाचे आहेत, आणि किंवा ना वैकल्पिक विकल्प दर्शवला, दोन्ही पैकी एक तर स्पृश्य म्हणा नसेल तर अस्पृश्य म्हणा, दोन्ही पैकी एक स्वीकारा, यासाठी विकल्प दर्शवलाय। म्हणून प्रश्न क्रमांक 22 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वैकल्पिक द्वंद्व समास। त्यानंतरचा प्रश्न आहे 23, निपुण या शब्दाचा समानार्थक शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 2, प्रवीण, निपुण म्हणजे प्रवीण, म्हणजेच एखाद्या गोष्टीत निष्णात असलेला, एखाद्या गोष्टीत तज्ज्ञ असलेला असा, निपुण म्हणजेच प्रवीण। म्हणून प्रश्न क्रमांक 23 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रवीण। त्यानंतरचा प्रश्न आहे 24, राजा या शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा। पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3, नरेंद्र आहे, नरेंद्र म्हणजेच राजा, भूपती, इंद्र हे जे आहेत ते राजा या शब्दाला पर्यायी शब्द आहेत, दुसरे शब्द समानार्थी आहेत। म्हणून प्रश्न क्रमांक 24 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नरेंद्र। त्यानंतरचा प्रश्न आहे 25, पुढील पैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते? कर्मधारय समास सुपुत्र, म्हणजेच काय? चांगला असा पुत्र, हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे। कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा पोट प्रकार आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 25 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुपुत्र। तर मित्रांनो, टेस्ट क्रमांक 21 मधील आपण मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण पाहिलेलं आहे, तर परत भेटू पुढच्या टेस्टमध्ये, तोपर्यंत थांबूया, धन्यवाद।